तुमचं नाव कसं आहे? माझं गंगाधर गायकवाड. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय सांगाल? मला आंबेडकरांबद्दल हे सांगायचं आहे, आज आपण जे इथं आलेलो आहे, सर्वप्रथम आपलं काम पहिलं आहे की त्यांना अभिवादन करणं, त्यांना स्मरण करणं. आणि हा दिवस दुःखाचा दिवस आहे, तर लोकांनी ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. कोणी रस्त्यामध्ये काही करते, म्हणजे जसं उदाहरणार्थ हा शोक ह्याचा हे नाही आहे, हा दुःखाचा दिवस आहे. आपण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे आणि आम्ही अनेकदा आम्ही मोर्चे वगैरे काढलेले आहे. दादर स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं, जसं उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी टर्मिनसला नाव मिळू शकते, उदाहरणार्थ औरंगाबादच्या नावाला शिवा संभाजीनगर होऊ शकते, पण दादर या स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव येत नाही. ह्याचं कारण का? सरकार याचं गांभीर्यानं लक्ष का देत नाही? आता उदाहरणार्थ उस्मानाबाद जिल्ह्याचं धाराशिव हे नाव झालेलं आहे, मग दादरचं का होऊ शकत नाही असा आम्हाला प्रश्न पडतो. दुसरी गोष्ट, इंदू मिलचं जे प्रकरण आहे, स्टॅच्यू बांधायचं, हे आत्तापर्यंत अनेक सरकारं आली गेली, त्याचं काय, त्याचा पाठपुरवठा सरकार का करत नाही? सरकार येते पडते, त्याला केंद्र शासन जबाबदार नाही का? हे असे आम्हाला प्रश्न पडतात.